वीज दराच्या बद्दल राज्य सरकारने अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांचे 45,000 कोटी रुपये थकबाकीची होती, त्या थकबाकीमध्ये फक्त 15,000 कोटी रुपये आता शेतकऱ्यांनी भरायचे. त्याच्यामध्ये 15,000 कोटी रुपये विलंब चार्ज आणि व्याज हे माफ करण्यात आलं आणि 15,000 कोटी रुपये जे शेतकरी भरणार आहेत तेवढेच पैसे सरकारने पण माफ केले. आज 30,000 कोटी रुपये माफ करून महावितरण महापरिषद महानिर्मिती या 3 कंपन्या अडचणीत असताना देखील अडचणीतल्या माणसाला पण मदत करण्याची भूमिकाच महाविकास आघाडीची आहे. परंतु आता एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतर काहीतरी फेस सेव्हिंग पाहिजे, त्यानिमित्तानं कदाचित त्यांनी उद्याचं आंदोलन केलेलं असावं.